नमस्कार, मी शैलजा जैन, आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक. मी बेसिकली नागपूरची आहे. लग्न झाल्यानंतर नाशिकमध्ये आली आणि नाशिकमध्ये माझं करिअर सुरू झालेलं आहे. आणि या ठिकाणी मी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय म्हणजेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय येथे मी NIS क्रीडा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती झाली 1983 मध्ये. आणि त्यानंतर माझे प्रशिक्षक म्हणून इथे मी माझी कारकीर्द सुरू झाली. आजपर्यंत माझ्या क्रीडांगणावरती अनेक खेळाडू येऊन गेलेले आहेत. त्या आज विविध मोठ्या पदावरती कार्यरत आहेत. आणि माझ्या टोटल 300 वर राष्ट्रीय खेळाडू आहेत विविध गटामध्ये. आणि माझ्या खेळाडूंना छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे. मला देखील जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे शासनाचा. आणि या ठिकाणी 2008 माझा इंटरव्ह्यू इराण यांनी घेतलेला होता. त्यांच्याकडे क्रीडा मार्गदर्शक पाहिजे होता म्हणून त्यावेळेस माझी नियुक्ती झालेली होती. पण माझं नोकरी असल्यामुळे मी त्या ठिकाणी गेले नाही. आणि 2014 मी रिटायर्ड झाले. माझे एक कलीग इराण येथे कबड्डीचे प्रशिक्षक म्हणून काम करत होते मुलांच्या टीमला. आणि त्या ठिकाणी त्यांनी एक मागणी केली की आम्हाला महिला क्रीडा मार्गदर्शक पाहिजेत म्हणून. आणि माझं नाव त्यांनी सुचवलं त्या ठिकाणी आणि मी त्या ठिकाणी गेली. निर्णय घेताना मात्र आम्हाला फार पारखून घ्यावा लागला, कारण इराणसारखा देश होता. तिथे असलेल्या महिलांवरती रिस्ट्रिक्शन्स, तिथे असलेलं राजकीय वातावरण वगैरे हे सगळं पाहून जरी मनात भीती होती, तरी पण एक मला ते चॅलेंज म्हणून मला फार छान वाटलं. आणि ते चॅलेंज मी त्या ठिकाणी स्वीकारलं. आणि साधारण 1.5 वर्ष मी इराणमध्ये होती आणि इराणच्या मुलींना कबड्डी प्रशिक्षण दिलेलं होतं. आणि त्या जकार्ता येथे ऑगस्ट 2018 एशियन गेम्स झालेत. त्या एशियन गेम्समध्ये मी इराणची हेड कोच म्हणून गेलेली होती. आणि ज्यावेळेस इराण विरुद्ध भारत हा अंतिम सामना त्या ठिकाणी होणार असा आदल्या दिवशी तय झालं, त्यावेळेस मात्र माझी मानसिक स्थिती फार म्हणजे द्विधा मनस्थितीत होती. कारण एका बाजूला माझा भारत देश होता, तर एका बाजूला इराणसारख्या देशाला मी प्रशिक्षण दिलेलं होतं आणि ती एक माझी कारकीर्द म्हणजे कार्य होतं. तर अशा ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी रात्रभर मी झोपू शकले नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र मी स्वतःला ठरवलं की नाही, आपलं कार्य आपण त्याच्यावरतीच फोकस करायचं आहे. कारण मी एक शैलजा जैन म्हणून तिथे वावरत नव्हती, तर मी एक भारतीय म्हणून वावरत होती. तर आपण जे काम केलेलं आहे त्याला प्रामाणिक राहून आपण त्या ठिकाणी त्याचं योग्य तो मोबदला त्यांना दिला पाहिजे असं ठरवून ती मॅच आम्ही फायनल मॅच त्या ठिकाणी खेळलो. आणि त्या ठिकाणी खेळल्यानंतर इराणचा संघ बलाढ्य अशा भारतीय संघाला हरवून गोल्ड मेडल घेतलेलं होतं. आणि जसं गोल्ड मेडल घेतलं तसं त्यामुळेच मला त्या मुली त्यांच्या आनंदोत्सवात घेऊन जात होत्या. पण एका बाजूला मला आपला भारत देश हरलेला आहे त्याचं एक वाईट वाटत होतं, तर एका बाजूला माझी कारकीर्द अतिशय चांगल्या गोल्ड मेडलनी संपलेली सुरू झालेली होती. तर तो एक आनंद होता. तर अशा प्रकारे एका डोळ्यात आनंद अश्रू होता तर एका डोळ्यात दुःखाचे अश्रू होते अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी होते. आणि त्याच्यानंतर मात्र मला मीडियावाल्याने खूप उचलून धरलं आणि आजपर्यंत मला असं वाटतं की मी एक सेलिब्रिटीसारखी या ठिकाणी झालेलं आहे. कारण रोज काही ना काही इंटरव्ह्यूज हे ते सगळे चालूच असतात. आणि ज्यावेळेस मॅच संपल्यानंतर सगळे मीडियावाले मला भारतातनं पण मॅडम प्लीज गिव मी युअर फ्लाईट कनेक्शन, फ्लाईट टायमिंग वगैरे. त्यावेळेस मला मात्र खूप आनंद होत होता की एक सगळे पूर्ण भारतातून आपल्याला विचारत आहेत की तुमचे डिटेल्स द्या फ्लाईटचे, आम्हाला एअरपोर्टवर यायचं आहे, तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे असं तसं. तर एक तो खरंच खूप माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता असं मी मानते.